मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, तलाठी, वनरक्षक आणि लिपिक भरती 2019-20. तर मित्रांनो, या तिन्ही भरती प्रक्रियेची चौकशीही केली जाणार आहे आणि तशी माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, 23 जानेवारीची ही आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून न्यूज आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे बऱ्याचशा उमेदवारांचे आक्षेप होते वनरक्षक या भरतीवर, त्याचबरोबर तलाठी भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गैरकारभार हा उघडकीस आलेला होता. तर त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल असं आश्वासन अशी माहिती ही शिष्टमंडळाला त्यांनी दिलेली आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊया. वनरक्षक तलाठी परीक्षा निकालाची चौकशी, राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन, महापरीक्षा पोर्टलद्वारे वनरक्षक तलाठी लिपिक पदांसाठी झालेल्या परीक्षेची तसेच निकालाची चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर भरती प्रक्रियेबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, सध्या सुरू असणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळावी अशी विद्यार्थ्यांची मागणी कायम आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध सरकारी विभागामधील पदभरतीसाठी झालेल्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे महाराष्ट्र टाइम्सने वेळोवेळी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणलेलं होतं. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये वनरक्षक तलाठी पदभरतीच्या परीक्षा तसेच निकालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार झाला आणि तो आपल्या सर्वांना ज्ञात आहे. काही दिवसापूर्वीच राज्य मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदांसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर झालेला असून त्यात उत्तीर्ण झालेल्या गुणवंताच्या चुका एकसारख्या असल्याचेही महाराष्ट्र टाइम्सने उघडकीस आणलेलं होतं. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या समन्वयातून मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीत सतेज पाटील यांनी MPSC समन्वय समिती, MPSC स्टुडंट राईट्स स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती या स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी लढणाऱ्या संघटनाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी महापरीक्षा पोर्टलचे अधिकारी सचिवसुद्धा उपस्थित होते. मित्रांनो, बैठकीत पोर्टलच्या अधिकाऱ्यांनी चुका मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत, तसेच परीक्षा एकाच दिवशी घेण्याबाबत सांगत होते मात्र पोर्टल बंद करण्याची मागणी आम्ही लावून धरली. त्यानंतर सतेज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पोर्टल बंद करण्याचा पुराव्यांशी प्रस्ताव तयार करून तो अभ्यास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर एकंदरीत मित्रांनो, पोर्टल बंद करण्याबाबतसुद्धा आदेश दिलेला आहे, तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून तो समक्ष मांडावा असंसुद्धा त्यांनी सूचित केलेलं आहे. शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा आणि निकालाची चौकशी करण्यासोबतच येत्या 8 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पोर्टल बंद करण्याबाबत बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले. शिष्टमंडळामध्ये राहुल कवठेकर आणि इतर मित्रही उपस्थित होते. तर मित्रांनो, वनरक्षक तलाठी त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक या भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता झालेली आहे. वेळोवेळी बऱ्याचशा आपल्यासारख्याच उमेदवारांनी ती उघडकीस आणलेली आहे. भ्रष्टाचाराची ही कीड मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये महापरीक्षा पोर्टलला लागलेली आहे आणि यामध्ये हात हा महापरीक्षा पोर्टल यंत्रणा राबवणारे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्याचबरोबर काही पॉलिटिकल लीडर्ससुद्धा याच्यामध्ये आहेत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे होतकरू हुशार प्रामाणिक विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आगामी काळामध्ये नेमका याबाबत कशा प्रकारचा निर्णय होईल ते आपण बघणारच आहोत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जर आतापर्यंत आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसतो, तिथे टच करा, बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून आम्ही दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेच प्राप्त होतील. मित्रांनो, आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.